तिघाडी सरकारचं अपयश जाहीर करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात आलं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवक काँग्रेसनं सोलापूर भाजपा कार्यालयासमोर येऊन आपल्या तिघाडी सरकारचं अपयश लपवण्याकरता आत्मनिर्भर भारत आणि वीस हजार कोटी रुपयांचा फायदा जनसामान्यांना झाला नाही असे खोटे आरोप करत आंदोलन करण्यात ता आलेलं होतं त्याचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं काँग्रेस भवन इथं जाऊन या कोरोनाच्या महामारीच्या संकटात देखील भारतीय जनता पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या गोरगरिबांसाठी लोकहिताचे निर्णय घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली त्याचा लेखाजोखा काँग्रेस भवनात पुस्तक पत्रकाद्वारे वाटण्यात आला याप्रसंगी युवा मोर्चाचे सागर आत्नुरे अक्षय अंजीखाने समर्थ बंडे सिद्धार्थ मंजली अभिषेक सुरवसे प्रथमेश कोरे आदींची उपस्थिती होती